ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। वळूयात पुढच्या बातमीकडे। शाहरुख खानचा बहुचर्चित पठाण हा चित्रपट आज रिलीज झालेला आहे। शाहरुख खानच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या शहरातील थिएटर्सचं बुकिंग केलं असून या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे। हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केल्यानंतर देखील पठाणचे शो हाऊसफुल झालेत, तर अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्तात शो सुरू झालाय। पहिल्याच शोला SRKच्या फॅन्सनं चित्रपटगृहात गर्दी केली आहे। विरोधाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटगृहांबाहेर पठाण चित्रपटाचे पोस्टर लावण्यात आलेले नाहीत आणि जे लावण्यात आले होते ते काढून टाकण्यात आलेत, मात्र तरी देखील प्रेक्षक या चित्रपटाला मोठी गर्दी करतायत। पठाणवरून वादंग निर्माण झालेला असताना आज पठाण रिलीज होतो आहे। पुण्यामध्ये सकाळी व्हिक्ट्री सिनेमाला आम्ही आलो आहे आणि मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। इथं शाहरुख खानचे फॅन क्लबचे काही सदस्य आहेत, त्यांनी टी शर्ट छापलेत। कुणी शाहरुखचा फॅन असल्यासाठी काही स्पेसिफिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या डेव्हलप केलेल्या आहेत, त्यांना आपण विचारूया। आज पठाण रिलीज होतो आहे, तुमची काय प्रतिक्रिया आणि हे सगळं काय केलं तुम्ही? टी शर्ट छापलेत, तुम्ही अधिकृत पठाणच्या टीमकडून आहात की फॅन क्लब आहे, नेमकं काय? हम लोग फॅन क्लब आहे SRKFC पुणे, और मैं शाहरुख खान का फॅन हूँ पिछले 30 साल से, और साथ में ये मैंने एक कॉन्सेप्ट निकाला है जिसके अंदर शाहरुख खान की जो भी मूवी होती है उसकी डेट जो होती है रिलीज डेट, उसको मैं करेंसी के अंदर कलेक्ट करता हूँ। तो आज जैसे देखेंगे कि 25 जनवरी 2023 है, तो उसका मैंने अपने नोट्स के अंदर उसको कलेक्ट किया है। अच्छा, ऐसे कितने मूवीज का किया है आपने? मेरे पास शाहरुख खान की हर एक मूवी की अपने रिलीज डेट है, साथ में मेरे पास शाहरुख खान की बर्थ डेट है, शाहरुख खान की पूरी फैमिली की बर्थ डेट है। मैं उसके ऊपर एक एल्बम बनाने वाला हूँ। ये आइडिया कहाँ से आया आपको? मैं खुद एक न्यूमिस्मैटिक्स हूँ, न्यूमिस्मैटिक्स यानी मैं नोट कलेक्ट करता हूँ, करेंसी कलेक्ट करता हूँ। तो उस समय मेरे पास जब पहली बार ऐसा मालूम पड़ा कि इसके ऊपर मैं बर्थ डेट कलेक्ट कर सकता हूँ, तो मैंने सोचा क्यों ना मैं इसके ऊपर शाहरुख खान की सारी फिल्मों का कलेक्शन करूँ। तो मैंने शाहरुख खान की फर्स्ट मूवी से लेकर आज तक की जितनी भी मूवीज है उन सबको मैंने करेंसी डेट्स के अंदर कलेक्ट किया है। अच्छा, ठीक है। ये जो कॉन्ट्रोवर्सी हुई है उसके बारे में क्या ओपिनियन है आपका, और ये मूवी कैसे करेगी आप? देखो, कॉन्ट्रोवर्सी पे तो मैं कुछ कहना नहीं चाहूंगा, सबकी अपनी अपनी थॉट्स होती है। मैं इतना जरूर कहना चाहूंगा कि मूवी फाड़ डालेगी, एक नंबर मूवी है और सारे सारे रिकॉर्ड्स तोड़ेगी। वीडियो जर्नलिस्ट गणेश कदम सर, वैभव सोनोने, न्यूज 18 लोकमत। बस ये 5 साल बाद शाहरुख वापसी कर रहे हैं बिग स्क्रीन में, एंड जो लास्ट इनकी मूवी आई थी उसके बाद एक बहुत सारी जिद्दोजहद भी उनके साथ, एंड उनके घर पे भी कॉन्ट्रोवर्सी उनके बेटे को लेके, जिसकी वजह से बहुत बहुत डिप्रेशन में भी थे, उनकी शक्ल भी दिखता भी था एक्चुअली में। तो अभी ये जो मूवी है इस वजह से ट्रीट है ये शाहरुख के फैंस के लिए। कितने भी रोक टोक हो, हम लोग मूवी देखने में शर्माते नहीं हैं, और मूवी देश के प्रति शाहरुख खान का उसमें काफ़ी अच्छा रोल है, तो हम मूवी बाइकआउट नहीं होने देंगे, मूवी देखेंगे चाहे कितनी भी महंगी हो हम देखेंगे। बहुत लोग बॉलीवुड को ट्रोल कर रहे हैं कि बॉलीवुड खत्म हो चुकी है, ऐसा है, ऐसा कुछ भी नहीं है। बॉलीवुड कभी खत्म नहीं हुई है, बस हुआ है थोड़ा बहुत, दिए अच्छी फिल्में नहीं दिए, लेकिन अभी देखते हैं पठान से क्या कमबैक करती है बॉलीवुड। और रही बात कॉन्ट्रोवर्सी की, तो फिर वो सब पे हम लोग बिलीव नहीं करते, वो सब चलते रहता है। मेरे स्कूल छुट्टी के लिए पठान मूवी देखने आए हो, हम लोग शाहरुख खान का थोड़ा फैन हुए। कहाँ से आए हो? मैं वडाला। हाँ, शाहरुख खान की मूवी हिट होना चाहिए, मस्त मूवी रहेगी, अभी देखेंगे, ट्रेलर मस्त है उसका। आणि आता नालासोपाऱ्यातून एक मोठी बातमी। नालासोपारा इथे एका कंपनीला भीषण आग लागलेली आहे, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। अग्निशमन दलाचं पथक हे घटनास्थळी सध्या दाखल झालेलं आहे। नालासोपाऱ्यात LED लाईट बनवणाऱ्या या कंपनीला भीषण आग लागलेली आहे आणि त्याची काही दृश्य समोर आली आहेत। नालासोपारा पेल्हार फाटा येथील LED लाईट बनवणाऱ्या या कंपनीला भीषण आग लागली आहे। रामा नावाच्या या कंपनीमध्ये भीषण आग लागली असल्याचं कळत आहे। आज सकाळी 12:15 सुमारास ही आग लागल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे। तर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 3 गाड्या पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम अग्निशमन दलाचे जवान करत आहेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय देसाई, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विजय, या कंपनीला भीषण आग लागलेली आहे, दृश्यांमध्ये देखील आग अतिशय भीषण असल्याचं पाहायला मिळतंय, नेमकी आग कशामुळे लागली, काय सविस्तर अपडेट? नालासोपाऱ्यातील पिल्लार मध्ये ही एक LED बनवणारी बल्ब बनवणारी कंपनी आहे, आणि या कंपनीमध्ये 12:15 सुमारास ही आग लागली। नेमकी ही आग कशाने लागली हे समजू शकले नाही। प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय की या ठिकाणी
शॉर्ट सर्किट मध्ये कदाचित लागली असेल, परंतु अद्याप काही निष्कर्ष आला नाही. या आगीमध्ये कोणती जीवितहानी झाली सुदैवाने झालेली नाहीये आणि आता अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. बरं, विजय अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. सुप्रीम कोर्टानं इच्छा मरणावरील आपल्या आदेशात सुधारणा केली आहे. याबाबत लवकरच सविस्तर आदेश जारी करण्यात येणार आहे. 2018 न्यायालयानं नागरिकांना लिव्हिंग विलचा अधिकार दिला होता. या अंतर्गत एखादी व्यक्ती जिवंत असताना एखाद्या गंभीर आजाराच्या बाबतीत त्याला लाईफ सपोर्ट सिस्टमवर जबरदस्तीनं जिवंत ठेवू नये असं लिहू शकत होती. कठोर प्रक्रियेमुळे लोकांना हा अधिकार वापरता येत नसल्याचं कोर्टानं मान्य केलंय. तर लिव्हिंग इच्छेवर न्यायदंडाधिकाऱ्यांच्या मान्यतेची आवश्यकता यापुढे राहणार नसल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय. तसंच वैद्यकीय मंडळाच्या अहवालाची काल मर्यादा देखील निश्चित करण्यात येणार आहे. आणि आता बुलेटिन मध्ये पाहणार आहोत आतापर्यंतच्या महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या. मुंबईतील काही भागात 30 आणि 31 जानेवारीला पाणी कपात करण्यात येणार आहे. भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्राला अतिरिक्त व्यासाची जलवाहिनी जोडण्याचं काम महानगरपालिकेद्वारे हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलंय. कसबा पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेनेची आज महत्वपूर्ण बैठक होणार आहे. शिवसेना भवनात दुपारी 1 वाजता ही बैठक होईल. आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि नीलम गोऱ्हे या बैठकीला उपस्थित असतील. राज्यात होऊ घातलेल्या 12वीच्या परीक्षांमुळे पिंपरी चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची मतदानाची तारीख बदलण्यात आलेली आहे. आता 27 ऐवजी 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर वनविभागाच्या पथकानं हुकमाफळी गावालगत असलेल्या एका नाल्याच्या शेजारील शेतातील जमिनीत लपवलेले सागाचे लाकडे जप्त केलेले आहे आणि या लाकडाची किंमत भावानुसार अंदाजे किंमत 2 ते 2.5 लाख रुपये इतकी असली तरी या आधुनिक पुष्पाच्या लाकूड तस्करीचा पर्दाफाश करण्यात वनविभागाला यश आल्याच्या चर्चा सध्या चांगल्याच रंगलेल्या आहेत. राष्ट्रपती भवनात इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल सिसी यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. या स्वागतावेळी राष्ट्रपती मुर्मू आणि पंतप्रधान मोदी उपस्थित होते. सिसी हे प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे आहेत. उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे तापमानाचा पारा घसरलाय. गंगोत्री, यमुनोत्री आणि हर्षिलसह अनेक भागात हिमवृष्टी होतीय. हिमाचल प्रदेशातील मनाली इथे तुफान बर्फवृष्टी सुरू आहे, त्यामुळे वाहनांना नेहरू कुंडापर्यंत जाण्याची परवानगी प्रशासनानं दिलेली आहे. सोलांग व्हॅली इथे न जाण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या. जम्मू काश्मीरच्या सोनमर्ग इथे देखील तुफान हिमवृष्टी होते. काश्मीर खोऱ्याच्या अनेक भागात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे स्थानिकांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. हिमाचल प्रदेशच्या लाहोल स्पितीमध्ये पारा 20 डिग्रीपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या देखील गोठून गेल्यात. आगीची धग देऊन जलवाहिन्या सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जम्मूच्या बनिहाल भागात बर्फावरून घसरल्यानं कार उलटली. या अपघातात 3 जण जखमी झाले असून ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद इथे जागरण कार्यक्रमातून घरी परतणाऱ्या एका व्यक्तीची चाकूनं भोसकून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांकडून आरोपींचा सध्या शोध घेतला जातोय. बिहारच्या भागलपूर इथे पोलिसांची गाडी आणि मोटारसायकलची धडक झाली. या अपघातात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झालेत. अपघाताची संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. आसाम सरकारनं राज्यात बालविवाह थांबवण्यासाठी मोठं पाऊल उचललंय. आता 14 वर्षाखालील मुलींचं लग्न करणाऱ्यांवर पोक्सो अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. कोरोनावर तोंडावाटे लस घेणं लवकरच शक्य होणार आहे. अमेरिकेमध्ये या कोरोना लशीच्या चाचणीचा पहिला टप्पा पार पडला असून कफ सिरप प्रमाणे ही लस घेता येणार आहे. पाकिस्तानात अन्नधान्याचे दर गगनाला भिडले असतानाच आता पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याचं देखील समोर येत आहे. पाकिस्तानातील पेट्रोल पंपांवर लोकांची मोठी गर्दी झाली आहे. पेट्रोल आणि डिझेल घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या.
पाकिस्तानमध्ये राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. माजी मंत्री आणि पीटीआय पक्षाचे नेते फवाद चौधरी यांना पोलिसांनी अटक केली आहे. इम्रान खान यांना देखील अटक होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. आणि आता बातमी सविस्तर. उद्या देशाचा 74वा प्रजासत्ताक दिन आहे. दादर इथल्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानात उद्या प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते उद्या ध्वजारोहण करण्यात येणार आहे. सध्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानात 17 चित्ररथ आहेत आणि त्यांचं पथसंचलन होणार आहे. हे सर्व चित्ररथ महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या खात्यांचं महत्व पटवून देणारी आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलाय आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. उद्या प्रजासत्ताक दिन आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान या ठिकाणी तयारी जी आहे ही आता सुरू झालेली आहे. दरवर्षी या मैदानात संचलन केलं जातं आणि राज्य शासनाचे जे विविध विभाग आहेत या विविध विभागांकडनं चित्ररथ जे आहेत हे साकार केले जातात. त्याच्यातनं एक मेसेज जो आहे हा दिला जातो. राज्याचे राज्यपाल या ठिकाणी उपस्थित असतात आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये जे राज्याचे प्रमुख विभाग आहेत या विभागांमार्फत अशा पद्धतीनं चित्ररथ जे आहेत हे केले जातात. ज्या पद्धतीनं आपल्याला माहिती आहे की दरवर्षी दिल्लीत सुद्धा अशाच पद्धतीचे चित्ररथ जे आहेत हे वेगवेगळ्या राज्यांचे असतात. त्याच दृष्टीनं जर आत्ता आपण पाहायला गेलं तर अशी तयारी जी आहे ही दरवर्षी राज्याकडनं छत्रपती शिवाजी महाराज मैदान जे दादर या ठिकाणी आहे या मैदानावरती अशा पद्धतीचं संचलन जे आहे हे केलं जातं आणि यामध्ये राज्य शासनाचे विविध विभाग सहभागी होतात. आपण जर एकंदरीत जर पाहायला गेलं तर या ठिकाणी संपूर्ण या मैदानात हे चित्ररथ जे आहेत हे दाखवले जातात. ते आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे राज्य शासनाचे जे विविध विभाग आहेत ह्या विभागांचे चित्ररथ जे आहेत हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या चित्ररथांतून राज्य शासनाचा जो विभाग आहे किंवा जे विभाग काय काम करतायत कशा पद्धतीनं काम करतायत त्याचा एक मेसेज जो आहे हा दिला जातो. राज्याची संस्कृती जी आहे ही या चित्ररथातनं दाखवली जाते. आपण एका बाजूला जर पाहायला गेलं तर वेगवेगळ्या प्रकारचे चित्ररथ साजरे केले जातात ज्यातनं राज्याची संस्कृती सुद्धा जी आहे ही सादर केली जाते. आणि शिवाजी पार्क मैदानावरती आता ही तयारी जी आहे ही मोठ्या उत्साहात आणि जोरात जी आहे ही सुरू झालेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ मुकेसा विशाल पाटील न्यूज 18 लोकमत मुंबई. गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये ढगाळ वातावरण आणि थंडीचा जोर वाढल्यानं नाशिककरांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागतोय. नाशिकमधील थंडीचा पारा 8 सेल्सिअस पर्यंत गेल्यानं नाशिककरांचा दिनक्रम काहीसा उशिरानं सुरू होतोय. कडाक्याच्या थंडीत ऊब मिळावी यासाठी रात्रीच्या वेळी शेकोट्या तर सकाळी चहाच्या टपरीवर गरमागरम चहा पिऊन थंडीवर मात करताना नाशिककर पाहायला मिळतोय. या थंडीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे यांनी. गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये थंडीची लहर पुन्हा एकदा वाढलेली आहे आणि त्यामुळे नाशिककर सध्या चहाचा आनंद घेताना आपल्याला वेगवेगळ्या टपऱ्यांवरती पाहायला मिळत आहे. नाशिकमधल्या अशाच एका गंगापूर रोड परिसरातील चहाच्या टपरीवरती आपण आहोत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर वाफाळलेला चहा पिण्यासाठी नाशिककरांची गर्दी आता टपऱ्यांवरती होतीये. अशा पद्धतीनं टपरी चालक देखील आपला सकाळी 6 ही टपरी जी आहे ती खोललेली असते आणि त्या ठिकाणी सकाळी वाफाळलेला चहा पिण्यासाठी अशा पद्धतीनं नाशिककर गर्दी करत आहे. गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमधील तापमान जे आहे ते 9 ते 8 सेल्सिअस इतक्या कमी प्रमाणात घसरलेलं आहे आणि त्यामुळे नाशिकमध्ये एक थंडीची लहर आपल्याला पाहायला मिळते. निफाडमध्ये तर 6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर नाशिक शहरामध्ये 8 ते 9 सेल्सिअस इतकी नोंद झालेली आहे. आणि गेल्या 4-5 दिवसांपासून बघतोय खूप थंडी. सकाळी 6 उठल्यानंतर खूप असं कुडकुडल्यासारखं होतं. मग सकाळी सकाळी आम्ही साईवत्सल म्हणून आहे त्या टपरी तरी सकाळी रोज चहा पिण्यासाठी येतो. 2-3 दिवसापासून खूप थंडी पडलेली आहे की पहाटे उठल्यानंतर मी गंगेच्या किनारीच राहतो. खूप दवबिंदू पडलेले आहेत आणि अक्षरशः शिवरिंग होतं. हात थंड पडून जातात. फ्लोर खूप थंड पडलेला आहे. नाशिकमधल्या चहाच्या टपऱ्या असतील या ठिकाणी गर्दी होती तर संध्याकाळच्या वेळेला नाशिक शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये शेकोट्या देखील आता पेटताना पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ न्यूज 18 लोकमत नाशिक.
ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत, वळूयात पुढच्या बातमीकडे. आज गणेश जयंती आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीची तिथी ही गणेश जयंती म्हणून ओळखली जाते. गणरायाच्या माघ महिन्यातील जयंती उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. विनायक चतुर्थीच्या दिवशी घरोघरी तसंच सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तर पुढील काही दिवस गणरायाच्या आगमनाचा उत्साह शहरांमध्ये पाहायला मिळणार आहे. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी झाली आहे. तर गणेश जयंतीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. मागी गणेश जयंतीनिमित्त पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरात देखील विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. मंदिरात आणलेल्या पाण्यासाठी 2 किलो 280 ग्रॅम सोनं वापरण्यात आलंय. तर तिकडे रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात आज माघी गणेशोत्सवाची यात्रा असून पहाटे 4 वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलंय. सकाळपासूनच भाविकांनी श्रींचं दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्याचं चित्र आहे. माघ शुद्ध प्रतिपदेपासून उत्सवाला सुरुवात झाली. सप्तमीपर्यंत उत्सव असतो. रोज कीर्तन प्रवचन असे कार्यक्रम असतात. आज महत्वाचा दिवस आहे. आज त्या दिवसाला तिलकुंड चतुर्थी असं म्हणतात. म्हणजे उपासाचा दिवस असून आज तिळगुळाचा नैवेद्य दाखवायचा असं पुराणात वर्णन आहे. आज तिळाचा नैवेद्य तिळगुळाचा नैवेद्य दाखवायचा. रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकू असतं. तर आज महत्वाचा दिवस जन्म असतो. गणपतीचे जन्म झाले विनायकी आणि त्या संकष्टीला. तर आज जन्माचा दिवस आहे. गणेश जयंतीनिमित्त अष्टविनायक प्रथम स्थान असलेल्या मयुरेश्वर मंदिरात दर्शनाकरता भाविकांनी गर्दी केलेली आहे. तीर्थक्षेत्र मोरगाव येथील मयुरेश्वर मंदिरात माघी यात्रा उत्सव सुरू आहे आणि आज गणेश जयंतीच्या निमित्तानं राज्यभरातील भाविकांनी श्रींच्या अभिषेक घालण्यासाठी गर्दी केली आहे. बाप्पाच्या आगमनाचा उत्साह राज्यभरात पाहायला मिळतोय. विशेष धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलेलं आहे. आज माघी गणेश जयंती आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मयुरेश्वर मंदिरात देखील दर्शनाकरता भाविकांनी गर्दी केली आहे. तर तिकडे नागपूरमधील गणेश टेकडी मंदिरात तब्बल 1100 किलो बुंदीचा भला मोठा लाडू अर्पण करण्यात आलेला आहे. माघ चतुर्थीनिमित्त बाप्पाच्या चरणी हा 1100 किलो लाडूंचा प्रसाद अर्पण करण्यात आलाय. आणि इथे विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे आणि टेकडी गणपतीची नागपूरचं दैवत म्हणून ओळख आहे. नागपुरातली ही दृश्य आपण पाहतोय. आज माघी गणेश जयंती आहे आणि माघी गणेश जयंतीनिमित्त टेकडी गणेश मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. 1100 किलोचा हा लाडू इथे प्रसाद म्हणून अर्पण करण्यात आलेला आहे. नागपूरमधील गणेश टेकडी मंदिरात तब्बल 1100 किलो बुंदीचा भला मोठा लाडू अर्पण करण्यात आलेला आहे. माघ चतुर्थीनिमित्त बाप्पाच्या चरणी हा 1100 किलो लाडूंचा प्रसाद अर्पण करण्यात आलाय. आणि या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे. टेकडी गणपती नागपूरचं दैवत म्हणून त्याची ओळख आहे आणि आज माघ जयंती असल्या कारणानं भाविकांनी या मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. अगदी थोड्याच वेळात गणपती जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे आणि न्यूज 18 लोकमतवर हा गणेश जन्मोत्सव सोहळा तुम्हा सर्व प्रेक्षकांना पाहता येणार आहे. सिद्धिविनायक मंदिरात गणपती जन्मोत्सव सोहळा पार पडतोय. सिद्धिविनायक मंदिरातली ही थेट दृश्य. मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. विजय झाल्याशिवाय राहत नाही. आणि अभिभूत गणनायक भगवान मंगलमूर्ती कश्यप आणि आदितीच्या पोटी जन्माला आले. मंगलमूर्ती
भगवान मंगलमूर्ती जन्माला आले. माघ महिना चालू होता, पुष्य नक्षत्र, रविवार, आणि अशा त्या पुण्य पावन दिवशी चतुर्थी तिथी आणि भगवान श्री महोत्कट. सगळे जरा दोन मिनिटं खाली बसा, काही गरज नाही आता वरती येण्याची. सगळे दोन मिनिटं खाली बसा, मंचावर आलेले, मंचावर गर्दी करून आलेले खाली या. दोन मिनिटांनी या वरती. सर्वांनी खाली बसून घ्यायचंय. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.